आप देख रहे हैं HNI लाइव, हर खबर के साथ। महाराष्ट्र 2019 विधानसभा चुनाव आचार संहिता लागू होने से पहले थाने शहर खोपट स्थित बीजेपी कार्यालय में कोकण विभाग मीडिया सेंटर का शुभारंभ महाराष्ट्र प्रदेश बीजेपी महासचिव अतुल भातलकर के कल कमरोल द्वारा संपन्न हुआ, जहां इस अवसर पर विधायक संजय केलकर, शहर अध्यक्ष संदीप लेले, नारायण पवार, भरत चौहान, निरंजन डावखरे, नीलेश पाटिल, मिलिंद पाटंकर, राजेश मड़वी व अन्य सभी पदाधिकारियों की उपस्थिति रही, जहां अत्याधुनिक उपकरणों के साथ ऑपरेटिंग करते मीडिया सेंटर में सभी कर्मचारियों की सराहना किया। तो वहीं इस मौके पर पत्रकारों से सीधा संवाद करते हुए भातलकर ने मोदी सरकार के विकास कार्यों की उपलब्धियों की प्रशंसा किया। आगे देखिए पूरी खबर। खड्डे रस्त्याला पड़ता है, त्या खड्ड्यांवर मी मगाशीच म्हटल्याप्रमाणे यावेळेला पाऊस खूप लांबला आणि त्यामुळे सूर्यप्रकाश आल्यानंतर ते खड्डे भरण्याचं काम तातडीने केलं जाईल, त्याच्याविषयी काही दुमत नाही। पण त्याच वेळेला MMR रिजनमध्ये पायाभूत सोयीसुविधांचं एक मोठं जाळं आम्ही विणतोत, मग फ्लायओव्हर्स असतील, मेट्रो असेल, आणि त्यामुळे राज्यातील जनता हा विकास अनुभवते, ती डोळ्याने पाहते, आणि त्यामुळे जनतेचं आणि आमचं नातं हे विकास आणि विश्वास एक अत्यंत प्रामाणिक, कार्यक्षम, भ्रष्टाचारमुक्त अशा प्रकारचं प्रशासन माननीय देवेंद्रजींनी गेले 5 वर्ष या राज्याला दिलेलं आहे, आणि त्यामुळे जनतेचं आणि आमचं नातं विश्वास आणि विकास असं नातं आहे, आणि त्यामुळे आम्ही 100% पुन्हा एकदा निवडू।